नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत बघा स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला सेव्हन फोर वन ट्रिपल झिरो नंबर आपण पुन्हा एकदा कन्फर्म करून घेऊ मित्रांनो सेव्हन फोर वन ट्रिपल झिरो डबल नाईन डबल झिरो या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात मित्रांनो प्रवीण अकॅडमीमध्ये डिफरंट प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचं ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन केलं जातं मी नाशिक या शहरामध्ये शिकवतो मित्रांनो माझ्या बरोबर येऊन तुम्हाला नाशिकमध्ये अभ्यास करायचा असेल उन्ल तुमचं स्वागत आहे मित्रांनो चला आज आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो वयवारी काय चॅप्टर डिस्कस करणार आहोत वैवारी नाव टाकायचं मित्रांनो वयवारी चॅप्टरच्या बऱ्याच गोष्टी आज आपण काय करणार आहोत मित्रांनो डिस्कस करायला सुरुवात करणार आहोत बघा काय म्हटलंय बघा सोपं आहे पहिले काही क्वेश्चन आपण सुरुवात बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत सर्व प्रकारच्या क्वेश्चनची सुरुवात करणार आहोत मित्रांनो क्वेश्चन काय म्हटलंय बघा ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर किती दिलंय मित्रांनो ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर किती दिलंय तीनास दोनास तीन आहे मित्रांनो बरोबर आहे मग त्यांच्या वयाची बेरीज चाळीस वर्ष असल्यास बीचं वय किती आता बघा येत आता मुलं कसे सोडवतात वाटल्यास मी मुलांची मेथड सांगतो मग मी आपण याला शॉर्टकट पण अप्लाय करू बघा एचं वय किती आहे मित्रांनो एचं वय किती आहे दोन आहे एचं वय किती आहे मित्रांनो दोन पॉईंट आहे आणि बीचं वय किती आहे मित्रांनो तीन पॉईंट आहे बीचं वय किती आहे मित्रांनो तीन पॉईंट आहे कळत आहे मग मी याचं वय असं पोरा असं लिहिणार एचं वय काय मानणार दोन एक्स याचं वय काय मानणार मित्रांनो दोन एक्स आणि बीचं वय काय मानणार मित्रांनो तीन एक्स बीचं वय काय मानणार तीन एक्स आणि या दोघांची काय दिलेली आहे बेरीज या दोघांची काय दिली आहे त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष आहे चाळीस वर्ष आहे बरोबर आहे म्हणजेच काय दोन एक्स अधिक तीन एक्स बरोबर किती वर्ष मित्रांनो चाळीस वर्ष किती वर्ष चाळीस वर्ष कळतंय मी काय करतोय चला दोन एक्स आणि तीन एक्स किती X झाले पाच एक्स बरोबर किती वर्ष आहे मित्रांनो चाळीस वर्ष पाच एक्स बरोबर जर चाळीस वर्ष असतील तर एक्स बरोबर काय मित्रांनो चाळीस भागाकारामध्ये किती पाच कारण की हा पाच इकडे गुणाकार आहे मित्रांनो इकडे त्यांना भागाकार होईल सो एक्स बरोबर काय येईल पाच एक पाच आणि पाच आठ आहे चाळीस सो एक्सी व्हॅल्यू आली मित्रांनो तुमची आठ एक्सी व्हॅल्यू काय आली आठ आली मग मला एक गोष्ट समजून सांगा दोन गुणाकारामध्ये आठ म्हणजे सोळा वर्ष कोणाचं वय आहे एचं वय आहे बरोबर आहे आणि तीन गुणाकारामध्ये आठ म्हणजे कोणाचं वय आठ तरी किती मित्रांनो चोवीस वर्ष आहे कोणाचं वय आहे बीचं वय आहे पण या जागेवर तुम्हाला बीचं वय विचारलं होतं मित्रांनो काय विचारलं होतं बीचं वय कदाचित असं पण विचारू शकतात ए व वय बीच्या वयातील फरक किती काही विचारू शकतात ही झाली मित्रांनो एक लाँग स्टेप ही काय झाली लाँग स्टेप झाली पुस्तकामध्ये किंवा अनेक तुम्हाला अनेक तुम्ही अभ्यास करत असताना या मेथडचा वापर करत असाल पण तुम्हाला याच्या काही ट्रिक्स येणं गरजेचं आहे याच्या काही गोष्टी समजणं काय मित्रांनो गरजेचं आहे अतिशय सोपं आहे मी एक काय करूया आपण एक अतिशय सोपं आता दोघांच्या वयाची बेरीज किती वर्ष दिली आहे मित्रांनो दोघांच्या वयाची बेरीज किती वर्ष दिलेली आहे चाळीस वर्ष दिलेली आहे मग या दोघांच्या गुणोत्तराची पण बेरीज करू ना याला गुणोत्तर म्हणतो मी याला काय म्हणतो गुणोत्तर मी याला काय म्हणतो गुणोत्तराचे पॉईंट लिहितो हा मी याला काय म्हणतो पॉईंट म्हणा अंक म्हणा तुम्ही काय लिहा मी याला पॉईंट लिहितो पॉईंट बरोबर वय पॉईंट बरोबर काय लिहितो मित्रांनो मी वय पॉईंट बरोबर काय लिहितो वय दोघांच्या पॉईंटची बेरीज किती होते मित्रांनो तीन आणि दोन किती पाच पॉईंट बरोबर किती वर्ष दिलेले आहेत चाळीस वर्ष दिले आहेत पाच पॉईंट बरोबर किती वर्ष दिले आहेत मित्रांनो चाळीस वर्ष दिले आहेत तर कोणाचं वय विचारलंय मित्रांनो बी च वय किती मग बीला ला किती पॉईंट आहेत मित्रांनो तीन पॉईंट सो तीन पॉईंट बरोबर क्वेश्चन मार्क झाला त्रिकस गुणाकार करणार तर तुम्हाला विदिन सेकंदामध्ये काय येईल मित्रांनो उत्तर येईल मग सांगा त्रिकस गुणाकार काय करणार मित्रांनो तीन गुणाकारामध्ये चाळीस आणि भागाकारामध्ये किती मित्रांनो पाच बरोबर आहे पाच एका पाच आणि पाच अटे चाळीस आणि आठ गुणाकारामध्ये तीन या तीन गुणाकारामध्ये आठ सो, सो उत्तर येणार मित्रांनो चोवीस सो बीचं वय काय आलं चोवीस आलं अतिशय सेकंदात उत्तर भेटत म्हणजे तुम्हाला एक्स मानून एवढा सावळा गोंधळ करण्याची गरज सुद्धा नाही कळतंय मित्रांनो काय करतोय चला स्क्रीनशॉट घ्या उदाहरणाचा स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो आज आपण ए टू झेड बरेच क्वेश्चन बरेच टाईप काय करणार आहोत मित्रांनो कव्हर करणार आहोत चला क्वेश्चन लिहा मित्रांनो चला लिहून झाला क्वेश्चन क्वेश्चन लिहून झाला मित्रांनो चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो मी तुम्हाला अजून एक मी सोडून देतो एक तुम्ही सोडवा सॉल्व्ह करायचा आहे बघा ए व बी यांच्या वयाचे गुरुद्ध तिन्नास पाच आहे मित्रांनो त्यांच्या वयाची बेरीज छप्पन्न वर्ष आहे तर बीचं वय किती हे तुम्हाला परीक्षेमध्ये काय केलेलं आहे विचारलेलं आहे सो सेकंदात तुम्हाला याचं उत्तर मिळालं पाहिजे मित्रांनो कोणाचं वय काढायचंय बीचं वय काढायचंय कोणाचं वय काढायचं मित्रांनो पहिली गोष्ट कोणाचं वय काढायचंय बीचं वय काढायचंय आणि दोघांच्या वयाची काय दिले त्यांच्या वयाची काय दिले मित्रांनो बेरीज मग या दोघं गुणोत्तरांचं पण काय करून घ्यायची बेरीजच गुणोत्तराची पण काय करून घ्यायची मित्रांनो बेरीजच करायची गुणोत्तराची पण काय करायची बेरीज मग मी काय करतो इथे पॉइंट बरोबर काय मित्रांनो पॉईंट बरोबर काय वय पॉईंट बरोबर काय मित्रांनो वय दोघांच्या वयात किती पॉइंटची बेरीज होते बरं दोघांच्या वयामध्ये किती पॉइंटची बेरीज होते बरं मित्रांनो कोण सांगतं दोघांच्या वयामध्ये पाच आणि तीन आठ पॉईंट बरोबर किती वर्ष दिलेले आहेत छप्पन्न वर्ष दिलेले आहेत आठ पॉईंट बरोबर किती वर्ष दिलेत आहेत मित्रांनो कळतंय मी काय करतोय आठ पॉईंट बरोबर किती वर्ष दिलेले आहेत छप्पन्न वर्ष दिले आहेत कशी कळाली कारण की छप्पन्न वर्ष दोघांची बेरीज दिली आहे म्हणून या दोघं पॉईंटची पण मी काय करून घेतली बेरीज केली सो आठ पॉईंट बरोबर छप्पन्न वर्ष तर बी ला किती पॉईंट आहेत मित्रांनो बी ला किती पॉईंट आहेत पाच पॉईंट सो पाच पॉईंट बरोबर क्वेश्चन मार्क पाच पॉईंट बरोबर काय मित्रांनो क्वेश्चन मार्क सांगा तिरकस गुणाकार याचा तिरकस गुणाकार कोण सांगतो मित्रांनो मला सांगा काय करणार पाच गुणाकारामध्ये छपन्न आणि भागाकारामध्ये किती मित्रांनो आठ भागाकारामध्ये किती आठ समजते मी काय करतोय आठ एक आठ आठ साती छप्पन्न सात पाच किती मित्रांनो पस्तीस वर्ष बीचं वय आहे बीचं वय किती मित्रांनो पस्तीस वर्ष समजते काय करतोय चला स्क्रीनशॉट घ्या क्विक स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो पुढचा क्वेश्चन पुढच्या टाईपचं उदाहरण तुम्हाला सॉल्व्ह करायचंय मी बाजूला होतोय मित्रांनो मी बाजूला होतोय स्क्रीनशॉट घेणार आहात स्क्रीनशॉट घेणार आहात मित्रांनो चला नाव द नेक्स्ट पश्चिम बघा काय म्हटलं मित्रांनो व बी यांच्या वयाचं गुणोत्तर दोन हजार सात आहे त्यांच्या वयातील फरक या सॉरी बेरीज बहात्तर वर्ष आहे तर बीचं वय किती याचं उत्तर मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात आत्ताच शिकलो आपण सात प्लस दोन नऊ नऊ पॉईंट बरोबर वर बहात्तर वर्ष तर बीचं वय म्हणजे सात पॉईंट बरोबर क्वेश्चन मार्क बस तिरकस गुणाकार करायचा आहे मी तुम्हाला हिंड पण दिली कसं सॉल्व्ह करायचं हे उदाहरण सोडवणार आहात चला मित्रांनो टाईप नंबर दोन टाईप नंबर दोन चे क्वेश्चन घेऊया आता बघा ए व बी मी लॅपटॉपच्या स्क्रीनमध्ये क्वेश्चन बघतोय ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर दिलं मित्रांनो तीन आज पाच किती दिलाय मित्रांनो तीनास पाच दिलाय आणि त्यांच्या वयातील फरक दिलाय तीस वर्ष तर आपल्याला याचं वय काढायचंय विदिन अ सेकंदामध्ये तुम्हाला याचं उत्तर आलं पाहिजे मित्रांनो गरजेचं काय टाइम महत्वाचा आहे मित्रांनो ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर काय मित्रांनो तीनास पाच म्हणजे एला आहेत तीन पॉईंट मित्रांनो आणि बी ला आहेत पाच पॉईंट आहेत बरोबर आहे आणि त्यांच्या वयातील फरक त्यांच्या वयातील फरक फरक काढतो म्हणजे काय करतो वजाबाकी आहे वजा किती येते मित्रांनो त्यांच्या वयातील वजाबाकी किती आहे मित्रांनो तीस वर्ष आहे फरक मग मी काय करणार पॉईंट बरोबर वय पॉइंट बरोबर काय मित्रांनो वय आता इथं फरक दिलाय म्हणून या दोघांची पण काय करायची फरकच काढायचा तीन मधनं पाच गेले किंवा पाच मधनं तीन गेले दोन आणि तीन दोन पॉईंट बरोबर किती मित्रांनो तीस वर्ष तुम्ही म्हणाल सर तीन मधनं दोन गेले आणि दोन मधन तीन गेले वजा दोन का वर नाही वय कधीही वजा राहत नाही गेलेली वेळ कधीही वापस येत नाही वय असं कधीच होणार नाही की माझं वय मायनस सात वर्ष आहे किंवा रामचं वय मायनस चार वर्ष आहे असं या जगात होऊ शकत नाही वय नेहमी शून्यापासून चालू होतं वय कधी मायनस होत नाही म्हणून मी डायरेक्ट तीन एक्स मधनं तीन मधनं दोन गेले किंवा पाच मधनं तीन गेले दोन सो दोन पॉईंट या दोघांची वजा बाकी केली मित्रांनो दोन पॉईंट आला दोन पॉईंट बरोबर त्यांच्या वयातील फरक किती आहे तीस वर्ष आहे तर एचं वय काढा लावलंय मित्रांनो एला किती पॉईंट आहेत मग सांगा एला किती पॉईंट आहेत तीन पॉईंट बरोबर क्वेश्चन मार्क तीन पॉइंट बरोबर काय मित्रांनो क्वेश्चन मार्क सांगा मित्रांनो काय करणार तीन गुणाकारामध्ये तीस आणि भागाकारामध्ये किती मित्रांनो दोन भागाकारामध्ये किती दोन समजते मी काय करतोय कोणत्या पद्धतीने सोडवतोय चला मित्रांनो काय करणार आता दोनाने ती? या तीसाला भाग द्या जेव्हा एखाद्या संख्येला दोनने भाग देतो तर ती बेसिकली हाफ करतो तर तुमच्या डोक्यात आलं पाहिजे मित्रांनो की बे पंधरा तीस पटकन समजलं पाहिजे की तीस च्या हा पंधरा होतात भाग देऊन बसत वेळ वाया घालवायचा नाही पंधरा गुणाकारामध्ये तीन सो बीचं वय सॉरी एचं वय आलं मित्रांनो पंचेचाळीस वर्ष एचं वय किती वर्ष आलं मित्रांनो पंचेचाळीस वर्ष आलं समजत आहे चला पटकन क्विक स्क्रीनशॉट घेणार आहात मित्रांनो विदिन अ काही लोकांना सोपं आहे थोडस अवघड तिथलं अवघड उदाहरण पण आपण पन? सॉल्व्ह करायला सुरुवात करूया चला मित्रांनो पुढचं उदाहरण घ्या ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर आहे दोन हजार सात आहे त्यांच्या वयातील फरक पाच वर्ष आहे तर याचं वय आपल्याला काढायचंय सेकंदामध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळालं पाहिजे मित्रांनो सेकंदामध्ये याचं उत्तर मिळालं पाहिजे तुम्हाला हे समजलं पाहिजे मित्रांनो एला आहे दोन पॉईंट एला किती पॉईंट आहेत मित्रांनो दोन पॉईंट आहेत आणि बी ला किती पॉईंट आहेत मित्रांनो पाच सात पॉइंट आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये फरक मित्रांनो जर तुम्ही विचार करणार तर पाच पॉईंटचा फरक आहे किती पॉईंटचा फरक आहे पाच पॉईंटचा फरक आहे मग मी इथं लिहितो पॉईंट बरोबर वय पॉइंट बरोबर काय मित्रांनो वय अक्षर दिसतंय आय होप अक्षर दिसत असेल पॉईंट बरोबर काय मित्रांनो वय मग या दोघांमध्ये किती पॉईंटचा फरक आला मित्रांनो पाच पॉईंटचा फरक आला पाच पॉइंट बरोबर हे पंचवीस वर्ष पाच पॉईंट बरोबर वर किती वर्ष मित्रांनो पंचवीस वर्ष आलं पाच पॉईंट बरोबर वर पंचवीस वर्ष तर तुम्हाला एचं वय विचारलंय ला किती पॉईंट आहेत मित्रांनो दोन पॉईंट सो दोन पॉईंट बरोबर क्वेश्चन मार्क जर बीचं विचारलं असतं या जागेवर तर तुम्ही सात पॉईंट घेतले असते इथं इथे किती पॉईंट घेतले असते सात इथे किती पॉईंट घेतले असते सात कळतंय मी काय करतोय मित्रांनो चला त्रिकच गुणाकार सांगा दोन गुणाकारामध्ये पंचवीस आणि भागाकारामध्ये किती मित्रांनो पाच काही लोकांना हा पण तिरकस गुन्हा करायला प्रॉब्लेम येत असेल तरी मला सांगा मित्रांनो तुमचा एंड ऑफ द लेवलला तुम्हाला काही गोष्टी येणं गरजेचंच आहे बरोबर आहे पाच एक पाच आणि पाच पाच पंचवीस सो पाच दुने दहा सो एच वय आलं मित्रांनो दहा वर्ष किती वर्ष आलं दहा वर्ष आलं चला स्क्रीनशॉट घ्या बघा मला मान्य आहे आता मला जोपर्यंत तुमचं हे कळत नाही मी असे पण मुलं पाहिलेले की सर हा भाग कसा देतात असे पण पोरं पाहिलेले आहेत आणि एका अफलातून कॅट लेवलचा बँकिंग लेवलचा अभ्यास करण्यासाठी एमबीएसी अभ्यास करणारे पण पोरं ला शिकवतो हो, सो त्याच्यामुळं मला ते हे कॅल्क्युलेशन म्हणजे त्यांच्यासाठी विदिन सेकंदाचं काम असतं मी असे पण पोरं ना पाहिले सो बेसिकली काय आहे जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाही तुम्हाला कुठं टफ चालू आहे कुठं इझी चालू आहे तोपर्यंत आपण त्या गोष्टीवर काम करत नाही सो माझं टार्गेट असेल मित्रांनो तुम्हाला ए टू झेड कव्हर करून देणं पोस्ट निघणं हे माझं बेसिकली तुमचं टार्गेट असेल मित्रांनो चला काय करूया मित्रांनो पुढचा क्वेश्चन घेऊया हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे मी तुम्हाला याचं गुणोत्तर सांगितलंय बघा ए आणि बी यांच्या वयाचं गुणोत्तर आहे तीनास पाच त्यांच्या वयातील फरक आहे वीस वर्ष तर एचं वय काढायचंय एला आहे तीन पॉईंट मित्रांनो बिल आहेत पाच पॉईंट दोघांमध्ये जर फरक काढला तर तुम्ही दोन पॉईंटचा फरक येतो दोन पॉईंट बरोबर वीस वर्ष तर एला आहे तीन पॉईंट बरोबर क्वेश्चन मार्क याचं उत्तर मला तिरकस गुणाकार करून तुम्ही सांगायचं आहे कमेंट करणार आहात मित्रांनो चला आता पुढचं घेऊया मित्रांनो काय म्हटलंय बघा आता थोडस असं पण करूया ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर आहे तिनस पाच आणि त्यांच्या वयाचा गुणाकार आहे मित्रांनो एकशे पस्तीस त्यांच्या वयाचा गुणाकार काय एकशे पस्तीस आहे तर एचं वय काय करायचं मित्रांनो काढायचे तुम्ही मागच्या पद्धतीने पण फॉलो करू शकता व काही लोकांना हे थोडस अवघड जात असेल तर असं पण फॉलो करूया ला किती पॉईंट आहेत मित्रांनो तीन आणि बी ला किती पॉईंट आहेत मित्रांनो पाच बरोबर आहे ए चे पॉईंट आहेत मित्रांनो तीन तीन एक्स आणि बी चे पॉइंट आहेत मित्रांनो पाच एक्स समजते काय करतोय तीन एक्स आणि पाच एक्स ए चे पॉईंट आणि बी चे पॉइंट लिहिले मित्रांनो बस या दोघांचा गुन्हागार दिलाय म्हणजे तीन गुणा तीन एक्स गुणागारामध्ये पाच एक्स बरोबर किती मित्रांनो एकशे पस्तीस आता बघा लक्ष द्या लक्ष द्या मित्रांनो आता यांचा गुणाकार जर तुम्हाला करायचा असेल तर तीन गुणागारामध्ये पाच होतात मित्रांनो पंधरा किती होतात पंधरा कळतोय मी काय करतोय पंधरा आणि एक्स गुणागारामध्ये एक्स होतो मित्रांनो एक्स वर्ग म्हणजेच पंधरा एक्स वर्ग काय होतो पंधरा एक्स वर्ग समजते सो पंधरा एक्स वर्ग बरोबर किती मित्रांनो एकशे पस्तीस सो पंधरा गुणाकार आहे इकडे त्यांना भागाकार होईल सो एक्स बरोबर एक्स वर्ग बरोबर एकशे पस्तीस भागाकारामध्ये पंधरा आता पंधराच्या पाटात एकशे पस्तीस हे पर्यंत म्हणायचा तर बेसिकली असे काही वर्ग तुमचे पाठ असणे गरजेचे आहे पंधरा एक पंधरा पंधरा नव पस्तीस सहाशे सो एक्स वर्ग बरोबर मित्रांनो आला नऊ एक्स वर्ग बरोबर काय आला मित्रांनो नऊ एक्स ची व्हॅल्यू किती आली नऊ आली सो एक्स बरोबर नऊ कशाचा वर्ग आहे मित्रांनो तीनाचा वर्ग आहे तो व्हॅल्यू किती आली मित्रांनो तीन जर एक्सी व्हॅल्यू तीन आली आहे मित्रांनो एक्सी व्हॅल्यू तीन आलेली आहे तर तुम्ही असं म्हणू शकतात की हा तीन एक्स म्हणजे तीन गुणाकारामध्ये काय तीन बरोबर एचं वय आहे नऊ वर्ष मित्रांनो किती वर्ष आहे नऊ वर्ष आहे बीच पण वय काढू शकता तुम्ही पाच गुणागारामध्ये तीन स्त्री पंधरा हे कोणाचं वय मित्रांनो बीचं वय आहे चला स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो स्क्रीनशॉट घ्या पटापट -पड़ स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला मी ती पण एक मेथड सांगून देईल हा चलायचं मित्रांनो चला करूया रफ ओके नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया मित्रांनो आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया चला काय बघा ए व बी यांच्या वयाचं दोन तीन असून त्यांच्या वयाचा गुणाकार दोनशे सोळा आहे तर एचं वय काढायचं काही क्वेश्चन जमले पाहिजे असते नॉट अ प्रॅक्टिस मेक वुमन परफेक्ट मेकमॅन परफेक्ट असते याच्या मागचा बऱ्याच लोक मला कमेंट करतील सर तुम्ही असं असं का म्हणता ठीक आहे एचं गुणोत्तर काय आहे दोन एक्स आणि बीच गुणोत्तर काय आहे मित्रांनो तीन एक्स आणि यांचा दोघांचा गुणाकार दोनशे सोळा आला पाहिजे या दोघांचा गुणाकार किती आला पाहिजे मित्रांनो दोनशे सोळा आला पाहिजे सो अतिशय सोपं आहे तुम्हाला सेकंदात लक्षात ठेवू शकतात दोन एक्स गुणाकारामध्ये किती मित्रांनो एक्स बरोबर किती दोनशे सोळा बरोबर आहे दोन गुन्हाकारामध्ये तीन झाले मित्रांनो बर एक एक सो बर मित्रा सहा एक्स वर्ग बरोबर किती दोनशे सोळा समजते मी काय करतोय दोन गुणीला तीन झाले सहा आणि एक गुणिला एक वर्ग सहा एक्स वर्ग बरोबर दोनशे सोळा सो एक्स वर्ग बरोबर मित्रांनो दोनशे सोळा बागाकारामध्ये सहा सहाच्या पाड्यात दोनशे सोळा डायरेक्ट म्हणायचा नाही एवढा वेळ वाया घालू नका सहा एक सहा आणि सात एक अठरा मित्रांनो तीन उरले सहा सात छत्तीस सो एक्स वर्ग बरोबर छत्तीस मित्रांनो सो एक्सी व्हॅल्यू आली सहा छत्तीस कशाचा वर्ग आहे मित्रांनो चा वर्ग आहे सो एक्सी व्हॅल्यू आली मित्रांनो तुमची सहा कळतंय काय करतोय जर एक्सी व्हॅल्यू सहा आली मित्रांनो तर मला एचं वय काढायचं म्हणजे दोन गुणाकारामध्ये एक्सी व्हॅल्यू सहा ए एचं वय आहे मित्रांनो बारा वर्ष एचं वय किती वर्ष आहे मित्रांनो बारा वर्ष जर बी ची वय विचारलं असतं तर दोन गुणाकारामध्ये सॉरी तीन गुणाकारामध्ये सहा सो बीचं वय आलं असतं मित्रांनो अठरा वर्ष पण तुम्हाला इथं एचं वय विचारलंय म्हणून आपण काय करणार आहोत बारा वर्ष घेणार आहोत चला स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो मी बाजूला होतोय चला पट्टन स्क्रीनशॉट घ्या चला नेक्स्ट असं करा की जे उदाहरण मी सोडवतोय सेम उदाहरण तुम्ही सोडवण्याचं एकदा ट्राय करा नाही सुटलं तर परत मला कॉल करा काय हरकत नाही मित्रांनो चला नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया मित्रांनो काय म्हटलंय बघा ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर तीना सात असून त्यांच्या वयाचा गुणाकार एकशे एकोणनव्वद आहे तर एच वय काढा सो चला मित्रांनो हा क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करा ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर आहे मित्रांनो तिनास सात व त्यांच्या वयातील गुणाकार दिला आहे मित्रांनो एकशे एकोणनव्वद तर एचं वय काढायचंय तुम्हाला ट्राय करणार आहात मित्रांनो हा क्वेश्चन कोणत्या पद्धतीने सोडवतो आपण चला पुढचा क्वेश्चन कडे आपण जाऊया मित्रांनो हा क्वेश्चन तुम्ही होमवर्क करायचा आहे टाईप नंबर चार मित्रांनो याला एक फॉर्म्युला पण आहे पण बेसिकली मी काय करतो याला ट्रॅडिशनल मेथड वापरतो टाईप नंबर चार मी कसं सोडवतो तुम्ही समजून घ्या ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर आहे मित्रांनो आज तीन पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलं मित्रांनो तीनास चार तर एचं वय काढा तर बघा तुम्ही याला बेसिकली काही लोक विचित्र पद्धतीने सोडवतात मी तुम्हाला ती पण मेथड सांगेल पण मी जनरली कुठली मेथड फॉलो करतो एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो ज्यावेळेस दोनदा गुणोत्तर दिलं असेल बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन असतं जेव्हा किती वेळा गुणोत्तर दिलं असेल मित्रांनो दोन वेळा दोन वेळा गुणोत्तर दिलेलं असेल त्यावेळेस काय करायचं मित्रांनो बघा तर तुम्ही असं लिहू शकतात सो ए, ए आणि बी दिलेलं आहे म्हणजे ए अपॉन बी असं पण आपण म्हणू शकतो ए अपॉन कोण मित्रांनो बी गुणोत्तर असं पण लिहितात गुणोत्तर लिहिण्याच्या दोन पद्धती मित्रांनो गुणोत्तर आणि प्रमाण चॅप्टर जेव्हा तुम्ही शिकाल किंवा मागचं आपण शिकवलंय ऑलरेडी चेक करा पेडमध्ये याच्या दुप्पट तिप्पट तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे ते चेक करा तो ए आपण बी मित्रांनो तर मग एचं आणि बीचं आजचं गुणोत्तर किती मित्रांनो दोन एक्स आणि तीन एक्स तुम्ही इथे लिहून टाकले दोन एक्स आणि बीचं गुणोत्तर आहे तीन एक्स कळतंय मित्रांनो याचं गुणोत्तर काय दोन एक्स आणि तीन एक्स तर लिहून काढलं मित्रांनो आता किती वर्षानंतर अजून पाच वर्षानंतर म्हणजे पाच वर्ष पुढे जायचंय मित्रांनो सपोज इमॅजिन करा माझं आज सवय जर एकतीस वर्ष असेल तर पाच वर्षानंतर काय होईल एकतीस प्लस पाच झाले मित्रांनो छत्तीस म्हणजेच प्लस करावं लागणार पुढे जाण्यासाठी काय करावं लागतं प्लस तो इथं तुम्ही काय करणार प्लस आणि इथं काय करणार प्लस दोघांमध्ये पाच पाच मिळवले इज इक्वल टू नवीन गुणोत्तर येतं मित्रांनो तीनास चार म्हणजे तीन अपॉन किती चार तीन आपण किती मित्रांनो चार समस्या मी काय करतोय जेव्हा पाच वर्ष नंतर असेल तर प्लस पाच करायचे आणि पाच वर्षापेक्षा माग असते तर मायनस पाच केले असते बस इथून पुढे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू मित्रांनो या चाराने या कवसाला गुणून घ्या आणि या तिनाने या कवसाला गुणून घ्या मित्रांनो सांगा चार कवसामध्ये किती मित्रांनो दोन एक साधिक पाच चार कवसामध्ये किती मित्रांनो दोन एक साधिक पाच बरोबर तीन कवसामध्ये किती मित्रांनो तीन एक साधिक पाच समजते काय करतोय चला हा कौश कळाला मित्रांनो प्रत्येकाला मग आता पुढे काय करणार मित्रांनो तुम्ही पुढे काय करणार सांगा चार दुने या दोघांचा गुणाकार आठ एक्स झाला टाकलं पाच चोक किती मित्रांनो वीस लिहिले बरोबर तीन त्रिक मित्रांनो नऊ एक्स प्लस पाच त्रिक किती झाले पंधरा समजते मी काय करतोय पाच त्रिक पंधरा कळतंय मित्रांनो सर्व एक्स एक्स एका बाजूला काढायचे ज्यांना एक्स नाही लावले किंवा कोणताही तर ते बाकीच्या सर्व संख्या एका बाजूला काढायचे त्याला चल म्हणतो आपण ठीक आहे तर मग मी काय करतो नव एक्स हा अधिक आठ एक्स आहे मित्रांनो इकडे येताना काय झाला वजा आठ एक्स लिहिला इकडे लिहिला मित्रांनो वीस वजा हा अधिक पंधरा आहे इकडे येताना वजा पंधरा केला सो तुमचं उत्तर आलं मित्रांनो हा वीस मधनं पंधरा गेले पाच आणि नऊ एक्स मधनं आठ एक्स गेले तर एक्स एक्स लिहिले एक एक्स ऐवजी आपण फक्त काय लिहितो मित्रांनो एक्स लिहितो सो एक्सची व्हॅल्यू आली मित्रांनो पाच एक्सची व्हॅल्यू काय आली पाच आली तो सोपं आहे मित्रांनो एचं वय म्हणजे एचं आजचं वय जर तुम्ही बघाल तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल मित्रांनो एचं आज वय आहे दोन एक्स एचं आजचं वय किती मित्रांनो दोन एक्स ही मेथड फॉलो करा कारण की मला माहित आहे मी तुम्हाला दुसरी मेथड पण सांगेल तुम्हाला पण ती याच्यात थोडस डिफरन्स एक्झाम्पल आले तर काम एक नाही म्हणून ही मेथड फॉलो करा बघा एक्सी व्हॅल्यू दोन आली म्हणजे पाच दुनी किती मित्रांनो दहा एच वय आहे दहा आणि बी बीचं वय पासरी पंधरा वर्ष बीच वय किती मित्रांनो पंधरा वर्ष समजते काय करतोय चला पटापट स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो या उदाहरणाचा स्क्रीनशॉट घेतला मित्रांनो घेतला स्क्रीनशॉट चला हुं? काही लोकांना पर्चेस करायची असतील कोर्स बिंदास परचेस करा मित्रांनो विश्वास ठेवा माझ्यावर तुम्ही एक रुपया भरत असाल एक रुपया देत असाल मला माहिती आहे शेतकऱ्यांचे मुलं असतात काबाड कष्ट करतात मम्मी पप्पा आपले मम्मी पप्पा मी एका शेतकऱ्याचा पोरगा आहे आपले मम्मी पप्पा रात्री दिवस शेतामध्ये काबाड कष्ट करतात त्यांनी दिलेला एक ता, एक रुपया आपल्याला वसूल करणं काय मित्रांनो गरजेचं आहे तुम्ही हजार रुपयाचा कोर्स दोन हजार रुपयाचा कोर्स जर विकत घेत असाल तर ही माझी शब्द आहे मित्रांनो हा माझा शब्द आहे तुम्हाला की त्याच्या तीन ते चार पट मी तुम्हाला तो पैसा तीन हजार दोन, आदर, चार मदे। ये दोन हजार हे चार हजार करिअर घडवण्यामध्ये काही लोकांना माझ्यावर विश्वास नसेल नाही परचेस केले काही हरकत नाही मित्रांनो तुम्हाला डाऊट असेल तरी विचारा माझ्यासाठी ए आणि बी यांच्या वयाचं गुणोत्तर आहे मित्रांनो तीनास चार सात वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर होईल चारास पाच तर आज याचं वय काढायचंय मित्रांनो याचं आजचं वय काढायचंय चला कट पटापट सॉल्व्ह करूया मित्रांनो बघा जेव्हा गुणोत्तर दिलं जातं तर गुणोत्तर जेव्हा दोनदा गुणोत्तर दिलेलं असेल बघा असं दोन वेळा जर गुणोत्तर दिलेलं असेल दिले <coughs> सोपे तर या पद्धतीने मांडून घ्यायचं मित्रांनो ए आपण कोण बी ए आपण कोण मित्रांनो बी कळतोय मी काय करतोय माझा काही लोकांचा बी माझा बी कच्चा वाढतो काही लोकांना ए आपण कोण बी ए आपण काय मित्रांनो बी बर ए आणि बी यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर आहे तीनस चार म्हणजे याला मानलं मी तीन एक्स मित्रांनो याला मानलं मी चार एक्स तीन एक्स आणि काय मित्रांनो चार एक्स आता अजून सात वर्षानंतर म्हणजे पुढे सात वर्ष जायचे आहेत मित्रांनो म्हणून प्लस सात प्लस सात खाली पण काय केले प्लस सात नवीन गुणोत्तर काय तर मित्रांनो चारस पाच इज इक्वल टू चार छेद किती मित्रांनो पाच इज इक्वल टू काय मित्रांनो चार छेद पाच चला तिरकस गुणाकार करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्यासाठी मला मदत करा मित्रांनो पाचाने या गुणूया आणि चाराने या गुणूया सांगा पाच कवसामध्ये किती मित्रांनो तीन एक साधिक सात तीन सात बरोबरच्या खाली हे बरोबरच चार कवसामध्ये चार एक साधिक सात चार कवसामध्ये काय चार साधिक सात तिनापाच्या किती मित्रांनो पंधरा एक्स तिनापाच्या पंधरा एक्स अधिक सातापाचा पस्तीस मित्रांनो बरोबर चार चूक किती मित्रांनो सोळा एक्स चार चूक किती मित्रांनो सोळा एक्स सोळा एक्स आणि सात चुक किती मित्रांनो अठ्ठावीस बरोबर आहे सर्व एक्स एक्स एका बाजूला काढू आणि बाकीच्या सर्व संख्या एका बाजूला काढू सो सोळा एक्स लिहून टाकाल मित्रांनो हा सोळा एक्स लिहिला अधिक पंधरा एक्स आहे इकडे तर ना काय झाला मित्रांनो वजा पंधरा एक्स झाला इकडे पस्तीस लिहिला मित्रांनो अधिक सत्तावीस अठ्ठावीस आहे तिकडे जाताना वजा अठ्ठावीस केला मित्रांनो समजतंय सो अठ्ठावीस मधनं पस्तीस मधनं अठ्ठावीस गेले सात उरत आहे मित्रांनो आणि पाहा एक्स मधनं पंधरा एक्स गेले तर एक एक्स किंवा नुसतं एक्स लिहितो काय म्हणाल सर एक एक्स का लिहिलेत हम्म एकदम बेसिक कॅल्क्युलेशन आहे सो so, एक्सी व्हॅल्यू आली मित्रांनो सात तर तुम्हाला एक्सी व्हॅल्युएशन जर सात आली मित्रांनो तर तुम्हाला कळायला पाहिजे ची किंमत आहे तीन एक्स आणि बी ची किंमत आज आहे मित्रांनो चार एक्स किंमत काय मित्रांनो म्हणजे एच वाय वय काय तीन एक्स आहे आणि बीच वय काय मित्रांनो चार एक्स आहे आणि ची व्हॅल्यू किती मित्रांनो सात म्हणजे तीन गुणाकारामध्ये सात बरोबर सात त्रिक एकवीस आणि चार गुणाकारामध्ये सात म्हणजे सात चोक अठ्ठावीस समजते काय करतोय कोणत्या पद्धतीने सोडवतोय कळतंय मित्रांनो चला पुढचा क्वेश्चन टाईप करूया कशा पुषा, क्वेश्चन घ्या चला स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट घ्या घ्या मित्रांनो बाजूला होतो स्क्रीनशॉट घ्या घेतला गे स्क्रीनशॉट चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो बघा आता हे क्वेश्चन तुम्हाला सोडवायचं मित्रांनो ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर आहे मित्रांनो चारास पाच आठ वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर होईल मित्रांनो पाच सहा तर एचं आजचं वय किती या क्वेश्चनचं उत्तर मला तुम्ही कमेंट करणार आहात सांगणार आहात मित्रांनो चला पुढचा क्वेश्चन घेऊया पुढचा टाइप घेऊया मित्रांनो एका टाईपचे मी एक दोन उदाहरण मी घेतोय एक ते दोन तीन उदाहरण तुम्ही पण घेणार आहात मित्रांनो चला पुढचा क्वेश्चन अतिशय सोपा आहे मित्रांनो हा क्वेश्चन अतिशय सोपा आहे काय म्हटलंय बघा ए बी सी मी लॅपटॉपच्या स्क्रीन मध्ये बघतोय तुम्हाला माग पण स्क्रीनवरती दिसत असेल क्वेश्चन ए बी सी यांच्या वयाचे गुणोत्तर आहे मित्रांनो दोन गुणोत्तरामध्ये तीन गुणोत्तरामध्ये चार आहे बीचे वय आज पंधरा वर्ष असेल तर एचं आणि च वय काय करायचंय शोधायचंय विदिन अ सेकंदामध्ये तुम्हाला याची उत्तर आली पाहिजे सेकंदामध्ये याची उत्तर आली पाहिजे आहे मित्रांनो एला किती पॉईंट आहेत एक गोष्ट समजून सांगा मित्रांनो मला एला किती पॉईंट आहेत एला पॉईंट आहेत मित्रांनो दोन बी ला किती थी पॉईंट आहेत तीन आणि सी ला किती पॉइंट आहेत मित्रांनो चार एला दोन बी ला तीन आणि सी ला किती आहेत मित्रांनो चार आणि वय कोणाचं दिलंय मित्रांनो बीचं वय किती वर्ष दिलंय पंधरा वर्ष म्हणजे बी ला किती पॉईंट आहेत तीन पॉईंट म्हणजे तीन पॉईंट बरोबर पंधरा वर्ष मग पॉईंट बरोबर काय मानतो मी पॉईंट बरोबर काय मानतो वय पॉईंट बरोबर काय मानतो वय तीन पॉईंट बरोबर किती वर्ष मित्रांनो पंधरा वर्ष तीन पॉईंट बरोबर किती वर्ष दिलेले आहेत पंधरा वर्ष दिले तर तर एचं वय काढू एला किती पॉईंट आहेत मित्रांनो दोन पॉईंट दोन पॉईंट बरोबर क्वेश्चन मार्क सो हे तुम्हाला एचं वय भेटेल मित्रांनो इथं परत एक्झाम्पल लिहितो मी पॉइंट बरोबर सी पॉईंट बरोबर वय पॉईंट बरोबर वय आपल्याला बी ला तीन पॉइंट दिले आहेत मित्रांनो बीचं वय दिलेलं आहे पंधरा वर्ष तीन पॉईंट बरोबर पंधरा वर्ष तर सीचं वय विचारलंय सी ला आहेत मित्रांनो चार पॉईंट आता इथं ए आणि सी सीचं वय विचारलं कदाचित असं पण विचारू शकतात मित्रांनो सर्वात लहान भाऊ आणि सर्वात मोठ्या भावाच्या वयाची बेरीज किती सर्वात लहान आणि सर्वात छोट्या भावाच्या वयाची वजाबाकी या फरक किती त्यावेळेस सर्वात लहान भावानी सर्वात मोठ्या भावाच्या वयाची पॉईंटची बेरीज करून घ्यायची आणि फरक विचारला तर सर्वात लहान आणि सर्वात छोट्याच्या वयातील पॉइंट मधला फरक काढून घ्यायचा बस इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया मित्रांनो सांगा दोन गुणागारामध्ये पंधरा आणि भागाकारामध्ये किती मित्रांनो तीन तीनाने पंधराला भाग द्या तीन एक तीन तीनापाच्या तीन, तीना पंधरा पाच गुणाकारामध्ये दहा दोन सो एचं वय आलं मित्रांनो दहा वर्ष एचं वय किती आलं मित्रांनो दहा वर्ष आलं इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा चार गुणागारामध्ये पंधरा आणि भागाकारामध्ये किती मित्रांनो तीन सो तीन एक तीना तीन तीनपाच्या पंधरा पाच चोक वीस सो सीचं वय आलं मित्रांनो वीस वर्ष सीचं वय किती आलं मित्रांनो वीस वर्ष आलं चला स्क्रीनशॉट घ्या पटापट पटापट पड़ स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो येते प्रत्येक 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 गोष्ट आपण मित्रांनो कव्हर करूया चला घेतला स्क्रीनशॉट उदाहरण लिहिलं नोटबुक बनवा उदाहरण लिहा काही हरकत नाही बघा आता हे उदाहरण तुम्ही सोडवायचे ए बी सी यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास पाच पाच चार आहे बी च वय वीस वर्ष आहेत एच सी च किती आत्ताच मागचा व्हिडिओ रिपीट करा मागचे कंटेन्स पाच मिनिटं रिपीट करा तुम्हाला कळेल कशा पद्धतीने आपण काय करतो मित्रांनो सोडवतोय हा एक क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे हा थोडासा सोपा होता म्हणून मी तुम्हाला जास्त वेळ नाही सोडून देत एक क्वेश्चन मी सोडवेल दोन क्वेश्चन तुम्ही सोडवायचे मित्रांनो पडापड आपण जाऊया ए आणि बी ए बी सी यांच्या वयाचे गुणोत्तर एका गुणोत्तरामध्ये दोन गुणोत्तरामध्ये तीन आहे च वय चौतीस वर्ष आहे तर च वय किती मित्रांनो शोधायचे याचं उत्तर मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात पटापट स्क्रीनशॉट घ्या याचं उत्तर मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात मित्रांनो चला पुढचा क्वेश्चन घेऊया टाइप नंबर सहा ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर आस पाच आहे मित्रांनो चार वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर पाच अकरा होईल तर याचं वय किती आता सोडवलंय आपण हा क्वेश्चन चार वर्षानंतर विचारले सोडवला आहे मित्रांनो हा क्वेश्चन आपण हा टाइप सोडवला आहे आत्ताच सोडवला मी कसा माहित आहे ना आता शिकलो आपण परत रिपीट करतोय चला ठीक आहे दोनदा गुणोत्तर दिलेलं आहे काय हरकत नाही दोनदा गुणोत्तर दिलंय दोन वेळा गुणोत्तर दिलाय तर म्हणून काय करणार ए आपण काय करणार मित्रांनो बी लिहून घेणार ए आपण काय लिहून घेणार बी लिहून घेणार मित्रांनो ए आणि बी यांच्या आजच्या गुणोत्तर काय आहे दोन एक्स आणि किती मित्रांनो पाच एक्स इथं चार वर्षानंतर आहे मला या शब्दावर डाऊट आहे प्लस चार करूया प्लस चार करूया चार वर्षानंतर म्हणजे पुढे चार अधिक चार इज इक्वल टू नवीन गुणोत्तर किती अकरा छेद किती मित्रांनो अकरा समजते काय करतोय चला क्रॉस मल्टिप्लिकेशन कोण करून दाखवतो मला क्रॉस मल्टिप्लिकेशन या पाचाने या कौशाला गुणायचे मित्रांनो अकराने आणि या पाचाने या कौशाला गुणायचे सांगा काय करणार अकरा कौशामध्ये काय मित्रांनो दोन एक साधिक चार आणि बरोबर पाच कवसामध्ये किती मित्रांनो पाच एक साधिक चार समजते काय करतोय बर अकरा जुने बावीस एक्स अधिक अकरा चोक चौरेचाळीस बरोबर पाच पाच पंचवीस एक्स आणि पाच चौक वीस सांगा मित्रांनो काय करणार आता पुढे तुम्ही हा पंच, आ, हे पंच बघा हे चौवेचाळीस आणि हे मायनस पंचवीस चौवेचाळीस हा अधिक वीस आहे तिकडे जाताना वजा वीस होईल बरोबर इकडे राहिला मित्रांनो पंचवीस एक्स पंचवीस एक्स मायनस हा किती एक्स आहे इकडं बावीस एक्स हा इकडे त्यांना काय होईल मित्रांनो बावीस एक्स काय झाला मायनस आला पंचेचाळीस मधनं वीस गेले चौरेचाळीस मधनं वीस गेले मित्रांनो चोवीस बरोबर पंचेचाळीस मधनं बावीस गेले तीन एक्स चोवीस बरोबर काय आलं मित्रांनो तीन एक्स आलं हा तीन गुणाकार आहे इकडे त्यांना भागाकार होईल सो चोवीस भागाकारामध्ये तीन मित्रांनो इज इक्वल टू एक्स सो एक्सी व्हॅल्यू तीन, आली तीन एक तीन आणि तीन आठ हे चोवीस सो एक्सी व्हॅल्यू आली मित्रांनो आठ एक्सी व्हॅल्यू किती आली मित्रांनो आठ जो एक्सी व्हॅल्यू जर आठ आली असेल मित्रांनो तो सोपं आहे आठ दोन सोळा कोणाचं वय मित्रांनो एचं वय आणि आठा पंच चाळीस कोणाचं वय मित्रांनो बीचं वय अठा पंचे चाळीस कोणाचं वय मित्रांनो बीचं वय चला स्क्रीनशॉट घ्या मी बाजूला होतोय पटापट स्क्रीनशॉट घ्या घेतला मित्रांनो स्क्रीनशॉट चला पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करूया मित्रांनो पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करूया ओके okay. ए बी सी यांचं गुणोत्तर <coughs> सोपं आहे पण ए बी यांच्या वयाचं गुणोत्तर तीनास पाच आहे सहा वर्षांतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर सहाच अकरा होईल तर एचं वय किती सोडवा ट्राय करा आता सोडवलंय आपण हा क्वेश्चन ऑलरेडी मागे दोन तीन वेळा रिपीट झालाय परत आलाय तसा तर घेऊया हा पण एक क्वेश्चन सॉल्व करायचा आहे ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास पाच आहे दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर आहे तिनंच पाच होईल तर याच आजचं वय किती शोधायचं आहे चला मित्रांनो हा आता पुढं हा टाइप महत्वाचा आहे आपल्याला टाईप नंबर सात तीन भावांच्या वयाचं बेरीज आजच्या वयाची बेरीज बेचाळीस वर्ष आहे मित्रांनो दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर दहा एक गुणोत्तरामध्ये दोन गुणोत्तरामध्ये तीन होतं तर सर्वात लहान भाऊचं आजचं वय किती बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो गुणोत्तर ज्या वेळेचं असेल बेरीज वजाबाकी पण त्याच वेळेची पाहिजे गुणोत्तर किती वर्षापूर्वीच आहे दहा वर्षा तीन भावांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे मित्रांनो बेचाळीस वर्ष आहे मग बेरीज पण किती वर्षापूर्वीची पाहिजे दहा वर्षापूर्वीचीच पाहिजे ठेवायचंय मला एक गोष्ट समजून सांगा बघा तीन भावांच्या आजच्या वयाची बेरीज किती वर्ष आहे मित्रांनो बेचाळीस वर्ष आहे बरोबर आहे मग तीन भावांच्या आजच्या वयाची बेरीज बेचाळीस वर्ष आहे दहा वर्षापूर्वीच गुणोत्तर आहे मग गुणोत्तर पण दहा वर्षापूर्वीचं असेल तर बेरीज पण दहा वर्षापूर्वीचीच पाहिजे मग दहा वर्षापूर्वी बेरीज किती होईल बरं दहा वर्षा पूर्वी प्रत्येकामधन दहा दहा मायनस करूया ना म्हणजे या तीस मायनस केले का तीस मायनस केले कळालं इमॅजिन करा, करा मित्रांनो आज माझं वय एकतीस वर्ष आहे आणि तुमच्यापैकी कोणाचं वय वीस वर्ष आहे आपल्या वयाची बेरीज होणार मित्रांनो एक्कावन्न वर्ष दहा वर्षापूर्वी वर्षा मी एकवीस वर्षाचा होतो आणि तुम्ही दहा वर्षाचे होते बेरीज किती झाली होती मित्रांनो एकतीस वर्ष म्हणजे माझे पण दहा मायनस केले आणि तुमचे पण दहा मायनस केले म्हणजे तिथं तीन भाऊ आहेत प्रत्येकाचे दहा दहा मायनस करावं लागणार तर तीन भावांचे दहा मायनस करावं लागणार तर तीन वर्षापूर्वीची बेरीज होती मित्रांनो बेचाळीस मायनस तीस तो आला उत्तर तुमचं बारा वर्ष किती वर्ष बारा वर्ष तीन वर्षापूर्वीची बेरीज किती होती मित्रांनो बेचाळीस बारा वर्ष होती मग आपल्याला तीन वर्षापूर्वीचं करून तर काय एक एक्स अधिक दोन एक्स आणि अधिक किती मित्रांनो तीन एक्स किंवा तुम्ही डायरेक्ट पॉईंट बरोबर वय पण लिहू शकतात बरोबर किती वर्ष बारा वर्ष सो किती एक्स झाले सहा एक्स बरोबर किती एक बारा वर्ष सो एक्स बरोबर बारा भागा घरामध्ये किती सहा सो एक्स बरोबर काय उत्तर आलं दोन ची व्हॅल्यू काय आली दोन मग तीन भाऊ कोण कोणते आहेत मित्रांनो एक एक्स आहे एक दोन एक्स आहे आणि एक काय आहे तीन एक्स आहे एक्स ची व्हॅल्यू दोन म्हणजेच हा आला दोन वर्षाचा हा आला चार वर्षाचा ना हा आला सहा वर्षाचा समजते पण ही आजचे वय नाही आहेत मित्रांनो ही आजचे वय नाही आहेत ही दहा वर्षापूर्वीची वय आहेत कारण की गुणोत्तर दहा वर्षापूर्वीचं होतं म्हणून प्लस दहा करणार तर आजच्या सर्वात लहान भाऊ असेल त्याचं वय आहे बारा वर्ष दोन नंबरच्या भावाचं वय आहे चौदा वर्ष आणि तीन नंबरच्या भावाचं वय आहे सोळा वर्ष काय फॅमिली प्लॅनिंग आहे प्रत्येक भावामध्ये दोन दोन वर्षाचा फरक आहे समजते काय करतोय सो so, एक गोष्ट क्लिअर आहे मित्रांनो एक डोक्यात टाकायचंय ज्या वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिलंय दहा वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिलं असेल तर दहा वर्षापूर्वीचीच बेरीज घ्यायचे दहा वर्षानंतरचं गुणोत्तर दिलं असेल तर दहा वर्षानंतरचीच बेरीज घ्यायचे पाच वर्षापूर्वीच गुणोत्तर दिलं असेल तर पाच वर्षापूर्वीचीच बेरीज करायची गुणोत्तर ज्या वर्षाचं दिलेलं असेल बेरीज पण त्याच वेळेची हवी डायरेक्ट स्टार करून लिहून ठेवायचे गुणोत्तर ज्या वेळेचं दिलेलं असेल बेरीज पण त्याच वर्षाची पाहिजे फरक नाही बरं का फरक लाईफ टाईम सारखाच असतो पुढं आपण शिकणार आहोत फरक लाईफ टाइम काय असतो मित्रांनो सारखाच असतो स्क्रीनशॉट घ्या चला स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो पुढचा क्वेश्चन घेऊया बघा ए बी सी यांच्या आजच्या वयाची बेरीज आजच्या वयाची बेरीज ऐंशी वर्ष आहे पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर एक गुणोत्तरामध्ये पाच गुणोत्तरामध्ये सात होतं तर सर्वात मोठ्या भावाचं वय किती बघा मी एवढं एक सोडून देतो पुढचं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात अतिशय सोपं आहे मित्रांनो काही हरकत नाही पुढचं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा एक मी सोडवतो एक तुम्ही सोडवा शंभर टक्के रिझल्ट आपल्याला भेटेल बघा मित्रांनो काय म्हटलं बघा मॅटर काय बघा मित्रांनो इथे आपला मॅटर काय मित्रांनो आता जर गुणोत्तर तीन वर्षापूर्वीचं दिलेलं आहे गुणोत्तर जर दहा पाच वर्षापूर्वीचं दिलेलं आहे गुणोत्तर किती वर्षापूर्वीचं दिलेलं आहे पाच वर्षापूर्वी म्हणजे पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वीची गुणोत्तर दिलेले बेरी बेरी पास 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 तर बेरीज पण किती वर्षापूर्वीची पाहिजे पाच वर्षापूर्वीचीच पाहिजे मग आजची बेरीज किती आहे मित्रांनो ऐंशी वर्ष आणि प्रत्येकामधनं पाच पाच मायनस करावे लागतील म्हणजे तीन भाऊ आहेत मग या तीन भावामधनं जर पाच पाच मायनस केले तर आजच्या वयाची बिरीज येणार मित्रांनो ऐंशी वजा ऐंशी वजा पंधरा म्हणजे येणार पासष्ट किती येणार मित्रांनो ऐंशी वजा पंधरा म्हणजे काय येणार मित्रांनो पासष्ट तो तीन भावांच्या वयाची किती आहे मित्रांनो पाच पासष्ट मग त्या भावांचं गुणोत्तर काय होतं एक एक्स अधिक किती मित्रांनो पाच एक्स अधिक किती सात एक्स बरोबर किती झाले मित्रांनो पासष्ट सहा एक सात पाच बारा एक तेरा एक्स बरोबर किती मित्रांनो पासष्ट सो एक्स बरोबर पासष्ट डिवायडेड बाय तेरा सो एक्सी व्हॅल्यू आली मित्रांनो तेरा पाच पासष्ट सो एक्सी व्हॅल्यू किती आली मित्रांनो पाच एक्सी व्हॅल्यू किती आली पाच कळतंय मी काय करतोय मग ही जे तीन भाऊ होते यांचं वय होते एक होती मित्रांनो पाच एक आणि सात एक होती आजची वय नाही आहेत ही पाच वर्षा पूर्वीची वय आहेत मित्रांनो म्हणजेच आहे एक गुणाकारामध्ये पाच म्हणजे हा आहे पाच वर्षाचा हा आहे पाच गुणाकारामध्ये पाच म्हणजे हाय पंचवीस वर्षाचा आणि एवढा मोठा गॅप पाच गुणाकारामध्ये सात गुणाकारामध्ये पाच म्हणजे पस्तीस वर्षाचा ही पाच वर्षापूर्वीची पूर्वीची वय आहेत आपल्याला विचारलं मित्रांनो सर्वात भावाचं आजचं वय काय हे पाच वर्षापूर्वी किती होता मित्रांनो पस्तीस वर्षाचा होता मग जर आज वय विचारलं तर पस्तीस प्लस किती मित्रांनो पाच सर्वात मोठा भाऊ आहे मित्रांनो आज चाळीस वर्षाचा सर्वात मोठा भाऊ आज किती वर्षाचा आहे मित्रांनो चाळीस वर्षाचा आहे चला स्क्रीनशॉट घ्या पटापट पड़ स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो बघा प्रत्येक गोष्टीला तुम्ही फॉर्म्युला अप्लाय करू शकतात पण बेस तुमचा क्रिएट होणं गरजेचं आहे मी तुम्हाला एक उदाहरण डिफरंट डिफरंट दहा डिफरंट डिफरंट तरीकेने मोडून दाखवेन अनलिमिटेड ट्रिक सांगेल मला मला गॅरंटी आहे मित्रांनो मी एवढ्या दिवसापासून एम पी सी मध्ये असेल स्पर्धा युप, परिषद युपीएससी मध्ये एवढ्या दिवस घासलेली आहे की मी तुम्हाला एक उदाहरण अनेक पद्धतीने तोडून देऊ शकतो पण तुम्हाला ते रुचणं पचणं गरजेचं आहे आणि मित्रांनो अभ्यास करताना लेअर चढणं गरजेचं असतं माझ्या भाषेत अभ्यासाचे लेअर असतात मित्रांनो म्हणजेच काय एक पुस्तक तुम्ही पहिल्यांदा वाचलं तर सर्व नाही कळत तुम्हाला दुसऱ्यांदा जेव्हा वाचणार तेव्हा पहिल्यापेक्षा बेटर कळतं तुम्ही तिसऱ्यांदा जेव्हा वाचतात तेव्हा ते रुचलं पाहिजे पचलं पाहिजे ह आणि ते मनामध्ये घोळलं पाहिजे ते ज्ञान मनामध्ये काय झालं पाहिजे मित्रांनो घोळलं पाहिजे आचरणात दिसलं पाहिजे बोलण्यात दिसलं पाहिजे वागण्यात दिसलं पाहिजे निर्णय क्षमतेमध्ये तुमचं एम ज्ञान दिसलं पाहिजेलच आंबेडकरांना साहेब आंबेड बाबासाहेबांना शिकून गांधीजींना शिकून सावरकरांना शिकून उपयोग नाही पुस्तक वाचून उपयोग नाही त्यांचं ज्ञान आचरात येणं त्यांचं वागण्याचं त्यांना क्रिटिसाइज करणाऱ्याला समोरच्याला उत्तर देता आली पाहिजे तरच त्या ज्ञानाचा आपल्या हृदयावर झालेला परिणाम झाला पाहिजे ठीक आहे मित्रांनो सो so, ह्या लेयर असतात मित्रांनो त्या तुम्हाला एका दिवसात चढणार नाही याला वर्ष दीड वर्ष दोन वर्ष करावं लागतं प्रिपरेशन करावं लागतं अनेक लोक चांगल्या पद्धतीने करतात हम्म करा मित्रांनो चला सॉल्व करा माझं काम नाहीये मित्रांनो तुम्हाला मोटिवेट करणं मोटिवेट करणं हे माझं काम नाहीये हा पण मी तुम्हाला शंभर टक्के चांगला रस्ता दाखवू शकतो मित्रांनो प्रॉपर ट्रॅक दाखवू शकतो तुम्ही कुठं चुकतात बघा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मी गोष्ट शंभर टक्के शिकलो मित्रांनो नव्वद टक्के पोरं का फेल होतात का फेल होतात कारण की त्यांना हे कळत नाही मित्रांनो आपल्याला लहानपणापासून एक सवय असते आपला एखादा विषय जो चांगला येतो तोच आपण करत राहतो तुमचा वीक पॉईंट तुम्हाला शोधता आला पाहिजे आणि त्याच्यावर काम करता आलं पाहिजे मी मी माझ्या एवढ्या दहा वर्षाच्या स्पर्धा परीक्षेच्या एक्सपिरियन्स मध्ये गोष्ट शंभर टक्के सांगू शकतो मित्रांनो की मी तुमचा विदिन काही दिवसामध्ये एक दोन दिवसामध्ये आठ दिवसामध्ये तुम्ही माझ्या बरोबर तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगून देईल की तुम्ही कुठं आहात तुम्ही कुठं स्ट्रॉंग आहात तुमचा वीक पॉईंट कोणता आहे त्याच्यावर कसं काम करायचं तुमचा स्ट्रॉंग पॉईंट कोणता आहे एखाद्याला आधुनिक इतिहास आवडतो म्हणून तो आधुनिक इतिहासच वाचत राहतो एखाद्याला महाराष्ट्राचा भूगोल आवडतो म्हणून तो महाराष्ट्राचा भूगोलच वाचत राहतो एखादा इंजिनियर असतो त्याला मॅथ रिजनिंग आवडतो तुमचं मॅथ करत राहतो असं कराल तुम्हाला पीएचडी करायची नाहीये तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं इक्वल नॉलेज इक्वल कंटेन्स असणं गरजेचं आहे आणि तो तुमच्याकडे जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टची त्या एक्झाम मध्ये किती व्हॅल्यू आहे त्या टॉपिकच्या एक्झाम मध्ये किती व्हॅल्यू आहे हे तुम्हाला क्रिटिसाइज करणं हे so, तुम्हाला अनलाइज करणं गरजेचं आहे सो तुम्ही ज्यावेळेस माझ्याबरोबर बरोबर आठ दहा दिवस अभ्यास करतात त्यावेळेस मी तुम्हाला शंभर टक्के सांगू शकतो की है तुम्ही कुठं विक आहात कुठं स्ट्रॉंग आहात तुमचे विकनेस कुठे तुमच्या अभ्यासाच्या पद्धती कशा चुकताय अभ्यासाचे स्ट्रॉंग पॉईंट कोणते आहेत काय काम करावं तुम्ही जेणेकरून तुमचं सिलेक्शन लवकर होईल काय करू नये काय चुकताय या सर्व गोष्टींचं तुम्हाला मी डिस्कशन करून देईल मित्रांनो सो येऊन बघा आपण काम करू हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे मित्रांनो सीता गीता आणि रमेश तिघांच्या आजच्या वयाची बेरीज नव्वद वर्ष आहे मित्रांनो आणि पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर होतं मित्रांनो चार गुणोत्तरामध्ये पाच गुणोत्तरामध्ये सहा तर सर्वात गीताचं लहान भावाचं वय सोडवायचं आहे चला मित्रांनो हा आता पटीतले उदाहरण घेऊया मित्रांनो बऱ्याच मुलांना पटितले उदाहरणामध्ये बरेच प्रॉब्लेम असतात तर मी काय करतो पटीतले उदाहरण सोडवण्यासाठी तुम्हाला डिफरंट डिफरन्ट मेथड असतील मी काय करतो बघा एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या मी आणि माझा बाप हम्म पुस्तकाचं नाव नाही सांगत आहे मित्रांनो तर हा मी आणि माझा बाप हे माझे वडील मी आणि माझा बाप बाप म्हणण्यामध्ये काही लाज वाटायला नको ओके मी आणि बाप माझा बाप माझा वय तीस असेल तर माझ्या बापाचं वय तर साठ असेल तर माझ्या बापाचं वय माझ्या वयाच्या दुप्पट आहे मित्रांनो काय दुप्पट आहे मग जर माझं वय पाच वर्ष असेल आणि बापाचं वय पंचवीस वर्ष असेल तर माझ्या बापाचं वय माझ्यापेक्षा पंच पट असेल मित्रांनो कारण की पाचपाचा पंचवीस माझं वय जर दहा असेल आणि माझ्या बापाचं वय तर चाळीस असेल तर माझं वय माझ्या बापाच्या वयाच्या माझ्या बापाचं वय माझ्या वयाच्या चार पट असेल मित्रांनो आणि आम्हा दोघांना एका लाईन दानायचंय आम्हा दोघांना एका लाईन दायचंय ते काम कोणाचं फक्त आई करू शकते या जगात तिसरं कोणी करू शकत नाही मग इथं तीस मुलाचं वय असेल बापाचं वय साठ असेल तर मुलाला दोनने गुन्हा म्हणजे दुप्पट असेल म्हणून लहान लहानाला गुणायचं जेवढा पट मोठा असेल त्याच्या लहानाला तेवढ्या पटीने काय करायचं गुणायचं इथं बापाचं वय मुलाचं वय पाच वर्ष होतं बापाचं वय पंचवीस वर्ष होतं जर मुलाला ने गुणलं तर पाचा पाच पंचवीस दोघं इक्वल येतील इक्वल आणण्यासाठी दोघांना इक्वल दोघांना इक्वल आणण्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो दोघांना इक्वल आणण्यासाठी जो लहान असतो त्याला काय करायचं असतं तेवढ्या पटीने काय करायचं असतं गुणायचं असतं क्लिअर मॅटर मित्रांनो चला आता आपण हे उदाहरण कसे सॉल्व्ह करतो मी कशी कन्सेप्ट फॉलो केलेली आहे याला पुस्तकात तुम्हाला अनेक मेथड आहेत पण मी काय मेथड फॉलो करतो ते बघा वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे जेव्हा इथं कुठला शब्द दिला नाही पण आज मानायचं दिलेला नसेल तर काय म्हणायचं वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची उदाहरण कसं सोडवायचं एक गोष्ट समजून घ्या एकदा पास्ट टेन्स असतो एकदा प्रेझेंट टेन्स असतो आणि एक फ्युचर टेन्स असतो मी तुम्हाला टेन्स नाही सांगत आहे बरं मला एक सांगा पाच वर्षापूर्वी वय दिलं ना आज वय दिलं जसं जीवन चालतं जीवनात पहिले भविष्य भूतकाळ येतो पहिले उदाहरण कोणतं सोडवायचं भूतकाळातलं कुठलं सोडवायचं भूतकाळायचं त्याच्यानंतर काय सोडवायचं वर्तमान काळातलं कुठली लाईन सोडवायची वर्तमान काळ आणि त्याच्यानंतर काय सोडवायचं भविष्य काळ काय सोडवायचं भविष्य काळ समजतंय पहिले भूतकाळ घ्यायचा मग वर्तमान काळ घ्यायचा आणि मग काय घ्यायचं भविष्य काळ असं जसं जीवन जातं त्याच पद्धतीने उदाहरण काय करायचं मित्रांनो सोडवायचं म्हणजेच उदाहरणार्थ पाच वर्षापूर्वीचा काळ दिलाय आणि आजचा काळ दिलाय तर आजचं सोडवायचं नाही पहिले पाच वर्षापूर्वीचं सोडवायचं उदाहरणामध्ये पाच वर्षापूर्वीचा का दिलाय आणि पाच वर्षानंतरचा का दिलाय तर पहिले पाच वर्षापूर्वीचा सोडवायचा उदाहरणामध्ये आजचा वेळ दिलाय आणि पाच वर्षापूर्वीचा वेळ दिलाय तर पहिले आजचा वेळ सोडून घ्यायचा म्हणजेच पहिले पास्ट टेन्स घ्यायचा मग प्रेझंट टेन्स घ्यायचा मग फ्युचर टेन्स घ्यायचा समजतंय चला मित्रांनो बघा या उदाहरणात काय म्हंटलं बघा काय म्हटलं बघा वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे केव्हा तिप्पट आहे आजची गोष्ट आहे आजची गोष्ट आहे मित्रांनो म्हणजेच हा आज आहे कशाची गोष्ट आहे आज बर पुढे काय म्हटलंय बारा वर्षानंतर म्हणजेच किती वर्षानंतर बारा वर्षानंतर किती वर्षानंतर पुढे जायचंय आपल्याला बारा वर्षानंतर मग मला एक गोष्ट सांगा बारा वर्षानंतर पहिले कोणतं सोडवाल आज सोडवाल की बारा वर्षानंतर सोडवाल पहिले वर्तमान काळ घ्याल मग भविष्य काळाकडे जाल बारा वर्षानंतर वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल बरं ठीक आहे तर वडिलांचं व मुलाचं आजचं वय काढा सोपं एकदम आता मला एक गोष्ट समजून सांगा आता इथपर्यंत कळालं तुम्हाला पहिले आज घ्यायचं मग बारा वर्षानंतर चपडं जायचंय बरं आज आपण आज म्हणूया आज मुल वडील असतील आज कोण असेल वडील असेल आणि आज कोण असेल मुलगा असेल बापाचं वय नेहमी मुलापेक्षा जास्त असतं आपल्या भारतामध्ये तरी बापाची जन्माला येतो मग मुलगा जन्माला येतो अमेरिकेत माहिती नाही होऊ शकतं पॉसिबिलिटी आहे पण भारतामध्ये तरी बापाचं वय नेहमी मुलापेक्षा काय असतं जास्त असतं बापाची चप्पल जरी मुलाला होत असेल तरी हा मग आजची गोष्ट बघा काय म्हटलंय बघा हे माझी स्टेटमेंट मी तुम्हाला कधी कधी काय सांगत राहतो कारण तुम्ही बोर नाही व्हावे म्हणून ठीक आहे चला मग आता काय किस्सा आहे बघा वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या काय तिप्पट आहे आजची गोष्ट आहे केव्हाची गोष्ट आहे आजची मुलगा काय मानणार एक्स आणि वडील काय मानणार तिप्पट म्हणजे तीन एक्स तिप्पट म्हणजे काय मित्रांनो तीन एक्स आता पुढे उदाहरण वाचायचं पण नाही आता डायरेक्ट बारा हे पुढची लाईन वाचायचीच नाही आता बारा वर्षानंतर किती वर्षानंतरचा गोष्ट आहे बारा वर्षानंतर बारा वर्षानंतर मुलगा आणि त्याचे वडील असतील बारा वर्षानंतर कोण असेल मुलगा आणि त्याचे काय असतील मित्रांनो वडील असतील बघा उदाहरण नवा असा तुम्ही सांगायचं बा आज मुलगा किती वर्षाचा होता एक्स मग बारा वर्षानंतर किती होईल एक्स अधिक किती बारा एक साधिक किती बारा कारण की बारा प्लस होतील बर आज वडील किती वर्षाचे होते तीन एक्स मग बारा वर्षानंतर किती होतील तीन एक्धिक किती बारा आणि दोघांमध्ये काय टाकून घ्यायचं इज इक्वल टू च साईन दोघांमध्ये काय टाकून घ्यायचं मित्रांनो इज इक्वल टू च साईन मग वाचायचं बारा वर्षानंतर म्हणजे आलं का बारा वर्षानंतर हा वडिलांचं वय दुपड। वडिल 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 ला, ला मुला जयाचे काय दुप्पट वडील दुप्पट आहेत वडील दुप्पट कोण आहेत मित्रांनो वडील दुप्पट आहेत म्हणून मुलाला कितीने गुणायचं दोन ने वडील जर तिप्पट राहिली असेल तर मुलाला तिप्पट वडील जेवढ्या पट असतील तेवढ्या दुसऱ्याला लाहण्याला गुणायचं मुलगा काय दुप्पट आहे म्हणून दोन एक्स मग सांगा दोन गुणाकारामध्ये एक्स म्हणजे दोन एक्स आणि बार दोन किती मित्रांनो चोवीस दोन गुणाकारामध्ये बारा म्हणजे चोवीस इकडे काय राहिलं तीन एक्स अधिक किती बारा मग आीन एक्स लिहून टाका मित्रांनो हा दोन एक्स अधिक आहे तिकडे जाताना काय झाला वजा दोन एक्स मित्रांनो बरोबर इकडे राहिला चोवीस वजा किती बारा तीन एक्स मध्ये दोन एक्स गेला एक्स बरोबर बारा एक्स चे व्हॅल्यू किती आले मित्रांनो बारा एक्सी व्हॅल्यू किती आली मित्रांनो बारा आली कळतंय मी काय करतोय मग मुलगा आज किती वर्षाचा आहे मित्रांनो बारा वर्षाचा आहे मुलगा आज किती वर्षाचा आहे बारा वर्षाचा आहे आणि बाप आज किती वर्षाचा आहे बार तर किती वर्षाचा आहे मित्रांनो छत्तीस वर्षाचा आहे बाप आज किती वर्षाचा आहे छत्तीस वर्षाचा आहे चला स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो उदाहरण कळालं असेल मी कोणत्या पद्धतीने सोडवतोय विदिन अ सुटेल मित्रांनो काही अवघड नाहीये तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे लिहा मित्रांनो मी आज हे तिघन तिघे उदाहरण सोडून देईल याची सर्व टाईप सोडून देईल मी तुम्हाला याचा होमवर्क देत नाही चला झालं मित्रांनो झालं चालायचं पुढे मित्रांनो ओके द क्वेश्चन घेऊया मित्रांनो आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया स्क्रीनशॉट घेतला तुम्ही ओके चला बघा काय म्हटलंय बघा वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे आजची गोष्ट आहे मित्रांनो केव्हाची गोष्ट आहे आजची स्क्रीनशॉट घ्या बघा क्वेश्चन बघा मित्रांनो काय म्हटले वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या किती आहे तिप्पट आहे आणि दहा वर्षानंतरचा किस्सा आहे म्हणजेच आज आणि इथून पुढे किती वर्ष जायचंय दहा दा वर्षानंतर असं सोडवायचं दहा वर्षानंतर कळालं मित्रांनो काय मॅटर बर आज वडील आहेत आणि मुलगा असेल मुलगा प्लस कोण वडील लिहून घेतला मुलगा आणि तर कोण वडील बर मला एक गोष्ट सांगा वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे तिप्पट कोण आहे वडील मग मुलगा काय मानणार एक्स आणि बाप तीन एक्स म्हणजे जास्तच होईल बाप तिप्पट पुढची उदाहरण वाचायची सुद्धा नाही दहा वर्षानंतर किती वर्षानंतर दहा वर्षानंतर मुलगा आणि कोण असेल मुलगा आणि कोण असेल त्याचे वडील असेल मुलगा आणि कोण असेल त्याचे वडील असेल आज मुलगा किती वर्षाचा आहे एक्स मग दहा वर्षानंतर किती होईल एक्साधिक दहा आणि वडील किती आहेत आज तीन एक्स मग दहा वर्षानंतर किती होतील तीराधिक तीन एक्स अधिक किती दहा दोघांमध्ये काय टाकायचं बरोबरचं साईन टाकायचं दोघांमध्ये काय टाकायचं मित्रांनो बरोबरचं साईन टाकायचं आणि मग दहा वर्षानंतर वडिलांचं वय वाये मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल वडील दुप्पट होत आहे मित्रांनो कोण दुप्पट होतोय वडील म्हणून याला दोन्ही काय करायचं गुणायचं कितीने गुणायचं मुलाला दोन जो लहान असतो त्याला दोनणे जेवढ्या पटीने दिलाय तेवढ्याने गुन्हायचं सांगा दोन गुणीला एक्स म्हणजे दोन एक्स अधिक दहा दोन्ही किती मित्रांनो वीस बरोबर इथं काय आला तीन अधिक किती मित्रांनो दहा सो तीन एक्स वजा किती दोन एक्स बरोबर वीस वजा किती दहा सो एक्स व्हॅल्यू आली मित्रांनो तुमची दहा एक्सी व्हॅल्यू किती आली दहा कळतंय मी काय करतोय तीन एक्स मधनं दोन एक्स गेले मित्रांनो एक्स आला आणि वीस मधनं दहा गेले उत्तर आलं दहा सो एक्सी व्हॅल्यू किती आली मित्रांनो दहा एक्सी व्हॅल्यू दहा आली म्हणजेच मुलगा आज किती वर्षाचा आहे दहा वर्षाचा आहे मुलगा आज किती वर्षाचा आहे दहा वर्षाचा आहे कळतंय मित्रांनो मी काय करतोय व्यवस्थित लिहितो व्यवस्थित लिहितो मुलगा आज किती वर्षाचा आहे दहा वर्षाचा आहे आणि वडील आज किती वर्ष आहे दहा तरी किती तीस वर्षाचे आहेत किती वर्षाचे आहेत म्हणजे जेव्हा पोरगा जन्माला आला तेव्हा बापाचं वय वीस वर्ष होतं कळतंय काय करतोय चला स्क्रीनशॉट घ्या पटापट पटापट स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनशॉट घ्या चला पुढचं एक्झाम्पल घेऊया मित्रांनो काय म्हटलंय बघा ए चे, चे वय बीच्या वयाच्या चौपट आहे कोणाचं वय याचं वय बीच्या वयाच्या काय आहे चौपट आहे आणि दहा वर्षां म्हणजे आजची गोष्ट आहे आणि दहा वर्षानंतर दहा वर्षानंतरचा शब्द दिलाय म्हणजे आजचा मॅटर आहे मित्रांनो आज आहे आणि किती वर्षानंतर आहे दहा वर्ष नंतर केव्हाची गोष्ट आहे दहा वर्षानंतर मग इथं आता ए असेल इथं बी आहे आणि इथं कोण आहे ए याचं वय बीच्या वयाच्या चौपट आहे ज्याला चा, चा, चा लागलाय त्याला एक्स मानायचा बी च्या म्हणजे बीच काय मानूया एक्स आणि याच काय होईल चौपट म्हणजे किती 4X. एकस। एकस एक चार एक्स ज्याला चा लावला आहे त्याला एक्स मानायचा ज्याला चा लावला असतो त्याला काय म्हणायचं एक्स बीचं वय एक्स आणि एचं किती एक्स आधी चार एक्स हा आजची गोष्ट करूया आजची गोष्ट करूया मित्रांनो इथं बी असेल आणि इथं कोण असेल ए एक असेल बी इकडे एक्स होता तर इकडे एक साधी किती मित्रांनो X आधी किती दहा कारण की दहा वर्षानंतर दहा वर्षाचा मोठा होईल तो आणि हा काय होईल चार आधी किती दहा बरोबरच साईन हा लहान आहे हा मोठा आहे मित्रांनो बरं दहा वर्षानंतर एचं वय बीच्या वयाच्या किती पट आहे तिप्पट हा बरोबर की नाही हा तिप्पट आहे हा तिप्पट आहे ए तिप्पट आहे मग बी ला तीन ने काय करायचंय गुणायचं आपल्याला बीला तीनने ने काय करायचंय गुणायचे समजते मी काय करतोय सांगा तीन गुन्हाकारामध्ये एक्स बरोबर तीन एक्स आणि तीन दहा तीस बरोबर चार एक्स अधिक किती मित्रांनो दहा सो चार एक्स लिहून टाकला मित्रांनो हा वजा बीस तीन एक्स आहे इकडे त्यांना काय झाला वजा तीन एक्स इकडे तीस वजा किती दहा सो वीस बरोबर काय मित्रांनो एक्स एक्सी व्हॅल्यू किती आली मित्रांनो वीस आली एक्सी व्हॅल्यू किती आली वीस तर बीच आजचं वय काय काढायचं मित्रांनो बी आज किती वर्षाचा आहे वीस वर्षाचा आहे बी किती वर्षाचा आहे मित्रांनो वीस वर्षाचा आहे जर एचं वय विचारलं तर चार गुन्हाकारामध्ये एक्स म्हणजेच चार गुन्हाकारामध्ये वीस म्हणजेच ए आज किती वर्षाचा राहिला असता ऐंशी वर्षाचा राहिला असता किती वर्षाचा राहिला असता मित्रांनो ऐंशी वर्षाचा राहिला असता समजते काय करतोय कोणत्या पद्धतीने सोडवतोय चला स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो स्क्रीनशॉट घ्या ठीक आहे मित्रांनो सो so, या पद्धतीने काय केलं मित्रांनो आपण येथे काही क्वेश्चन डिस्कस केले काही डाऊट काही शंका असेल मित्रांनो तुम्हाला कॉल करा तुमचं नेहमीच स्वागत आहे मित्रांनो तुमचा प्रत्येक शब्द प्रत्येक कमेंट प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी सर्वस्व असेल ईश्वराचा आदेश असेल तुम्ही कॉल करा मित्रांनो मी तुमचा वाढ बघतोय थँक्यू